मी लॉकडाऊन चालू होतं त्यावेळेस घरात बसल्या बसल्या एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये मुलांकडून प्लास्टिक घेतलं जातं फीसच्या ऐवजी आणि त्यांच्याकडूनच भरून इकोब्रिक बनवली जाती. इकोब्रिक म्हणजे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जे काही रॅपर आहेत, जे प्लास्टिक आपण रिसायकल नाही होत, नॉन रिसायकलेबल प्लास्टिक किंवा मल्टीलेअर्ड प्लास्टिक म्हणतो, ते हवाबंद पद्धतीने भरलं जातं, त्याला इकोब्रिक म्हणतात. इकोब्रिक्स ही संकल्पना आम्हाला त्या शाळेतून आली आणि मग त्यानंतर मी म्हटलं की आपण यापासून काहीतरी करूया. याचा उपयोग कुंपण बनवण्यासाठी किंवा मग काही पायवाट छोट्या मोठ्या गोष्टींसाठी होतो. मग एक विचार आला की आपण यापासून काहीतरी मोठं का नाही करूया, मोठी गोष्ट आपण एक विचारात घेऊया आणि घर बनवण्याचा प्रयत्न करूया. आणि इकोब्रिक जर वापरत असतो तर आपण त्यामध्ये मग एक पर्यावरणपूरक जी गोष्ट आहे, आधी जुनी घरं होती आपली मातीची, तर मातीपासून आपण हे बनवून बघूया. मी थोडं सर्चिंग केल्यानंतर सिमेंटमध्ये वगैरे बरेचसे प्रयोग झालेत यावर, पण मातीमध्ये इकोब्रिक वापरण्याचा हा जो प्रयोग आहे तो आपला आशियामधला पहिला प्रयोग आहे. तर आम्ही ती कन्सेप्टतून अडॉप्ट केली आणि मग यावर काम सुरू झालं. पूर्ण घरं बनवण्यासाठी इथे आपण 16,000 जास्त प्लास्टिक बॉटल वापरल्यात. त्यामधल्या 9 ते 10,000 ज्या बॉटल्स आहेत त्यामध्ये प्लास्टिक आहे आणि उर्वरित बॉटल्समध्ये आपण माती भरलेली आहे. आणि तुम्हाला दिसत असेल तर आमच्याकडे अजून काही 2-3 हजाराच्या जवळपास इकोब्रिक अजून शिल्लक आहेत, आम्ही एक्स्ट्रा बनवून ठेवल्या होत्या त्या.